नाशिक विकास वृत्तहिताचे नवनिर्मितीचे उदय मी काल 4.5 तास आम्ही एकत्र पवार साहेब मी उदय अनिल परब साहेब असे आम्ही सगळेजण एक महत्त्वाचा इशू तुमच्या माझ्या राज्यामध्ये तयार झालेला आहे ती आपलीच बांधव आहेत आपल्याच भगिनी आहेत त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता आम्ही मनापासून प्रयत्न करतोय परंतु मी त्या दिवशी बोलत असताना पंढरपूरला पण सांगितलं अजून एका ठिकाणी सांगितलं पिंपळनेरला गेलो होतो किंवा तुटेपर्यंत आणू नका बाबांनो काही आम्ही एक दोन पावलं मागं सरू काही तुम्ही एक दोन पावलं मागं सरा आणि व्यवहारी मार्ग काढू आजूबाजूच्या राज्यामध्ये जे काही तिथल्या एसटीसारखं प्रवासी वाहतूक असतील पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट असेल त्यांना साधारण जे काही ड्रायव्हर कंडक्टरला मानधन मिळतं किंवा पगार मिळतो तशा पद्धतीनं देण्याचा प्रयत्न आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून करूया मुख्यमंत्री देखील निश्चितपणे त्याच्यामध्ये पाठिंबा देतील ह्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही पण हेच आम्हाला पाहिजे असं चालत नाही कुठल्याही आंदोलनाला काही नेतृत्व असावं लागतं चर्चा कुणाशी करायची काल तर त्यांनी सांगितलं प्रत्येक डेपोमधले दोन दोन माणसं घ्या आणि सगळ्यांशी चर्चा करा असं नाही होत बाबांनो त्याच्यामध्ये आपण एकत्र बसा चर्चा करू ना अनिल परब तयार आहेत आत्ताही चर्चा चालू आहे आत्ताच उदयनी सांगितलं की दादा दुपारनं पण इथून गेल्यानंतर काही त्याच्यातनं तोडगा काढायचा प्रयत्न का आपल्याला करायचा आहे आणि ही आमची भावना आहे त्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच काही कारण नाही पण लोकांच्या भावना आज आमच्या मुलामुली शाळेमध्ये जायला त्यांना इष्टी लागते कोण आजारी पडतं बरं गरिबाची ते वाहन आहे गरिबाचं प्रवासी वाहन म्हणून एस टीकडे बघितलं जातं ज्यांच्याकडे गाड्या होडे आहेत त्यांना काही इतका एस टीची गरज लागत नाही आणि सर्वसामान्य माणसांना शेतकरी वर्गाला गरीब वर्गाला आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना ह्या सगळ्यांना घेऊन जाणारं हे वाहन आहे आणि त्याच्यामुळे त्या अँगलनी प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे करोनाचं संकट दूर झालेलं नाही खूप जण इथं तर मास्क लावतच नाही काही काही ठिकाणी अख्खी रांगच्या रांग बिन मास्कची बसलेली आहे मगाशी हेलिकॉप्टरमधनं उतरतानाच खासदार मास्क लावून माझं स्वागत करतायत आणि आदिती नानिकेत तर बिन मास्क स्वागत करतायत म्हणलं अरे बापाचं शिका काहीतरी शिका म्हणलं बापाचं परवा असंच मी त्या कर्जत जामखेडला होतं त्या रोहितला सांगितलं अरे तुझा काका कसा मास्क लावतोय आणि तू कसा बिन मास्क वापरतोय असं करू नका हे वेगळं संकट आहे खूप जण तुमच्या माझ्या घरातली तुमच्या माझ्या जवळची जिव्हाळ्याची आपण ह्या करोनाच्या काळामध्ये त्यांना गमावलेलं आहे ही गोष्ट दिवे आगरकरांना मान्यच करावी लागेल आणि त्याच्यामुळं आपण काळजी घ्या आपल्याला आता शाळा सुरू करायच्या आहेत कॉलेजेस सुरू करायचे आहेत जिल्हाधिकारी इथं तुम्ही आहात नाशिक विकास वृत्तहिताचे नवनिर्मितीचे